आपल्या नवराचा ते उपास येत त्याच्यासाठी आपल्याला ना पुन्हा पावशेर भगर आणली आपण जात्या वाटे दळीली आणि आपल्या त्याचे दिडे करायचे त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलंय थोडेसे आपण शेंगदाणे घेतले चवणेरचं मीठ घेतलंय आणि थोड्या हिरे मिरच्या घेतल्यात लय दिडे करायला सोपे येते फराईसाठी करून घ्यायचे आपल्याला आता हे मिरच्या वाटून घेऊ आता आता हे मिठ आणि मिरच्या टाकल्यात आता आपण हे वाटून घेऊ आता असं थोडं थोडं पाणी घालून असं हे वाटून घ्यायचं असं मस्त आहे बारीक वाटून घ्यायचा आपल्याला दिड्यामध्ये कालण्यासाठी तिखट वाटून घेतलं म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे त्याच्यात जिरे घालायचे नाही कोथिंबीर घालायची नाही लसूण घालायचं नाही हे उपासाला चलत नाही म्हणून ह्याला आणि त्या मिरच्या आणि आपल्या शेंगदाणे आणि चवणेरचं मीठ घालायचं आणि याचे दिडे करायचे आपलं तिखट वाटायचं झालंय आता आपण हे तिखट काढून घेऊ आता आपलं तिखट काढून घेतलंय आपण आता हे शेंगदाणे वाटून घेऊ शेंगदाणे बेचे बारीक वाटून घ्यायचे असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे वाटायला सोपं जात आता आपले शेंगदाणे असे मस्त बारीक वाटून घेतलेत आपण आता हे आपण काढून घेऊ आता आता आपल्याला लागण तसं पाणी घालून पिठाचा मळून घ्यायचा आता पाशेर भगरी तांदूळ आणले ते आपण हे दळून घेतलंय पीठ आता आपल्याला त्याच्यामध्ये हे शेंगदाणे वाटलेले आणि हे तिखट वाटलेलं त्यात कालून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला दिडे करायचे आता हे टाकून आपण त्याचा मिसका करू आता लागण तसं पाणी टाकून शेंगदाण्याचा कूट टाकला आता त्याच्यानंतर आपण तिखट टाकू आता असं जसं पाणी लागेल तसं आले घट करायचं नाही आले पातळ करायचं नाही मग दिडे चांगले येते असं खलून घ्यायचं हाताने आता आपण चूल पेटिली आता आपण त्याच्यावर तवा मांडून घेऊ चांगला मिस्क करू तवर तवर तवा गरम होईन आपला पीठ काढून घेऊ तवर तवा मांडून घेऊ आता आता आपण तवा मांडू आता वर असं मग चांगलं खलून घ्यायचं असं पीठ लय घट ठेवायचं नाही आणि लय पातळ करायचं असं मग दम पीठ करायचं थोडं थोडं त्याच्यामुळे पाणी घालून असं सगळा मिसका करून घ्यायचा त्याचा आता हे आपलं सगळं पीठ काढून घेतलंय हे
असं पीठ झालं आपल्याला, लय घटं नाही, लय पातळ नाही, हे असं मध्यम पीठ झालं आपल्याला. हे आता हे आपला तवा आता आपला का आपण ज्याच्या आता हे दिडे सोडून घेऊ. आता हे तवा आता आपला आपण एक पळी त्याच्यावर तेल सोडून घेऊ. त्याला असं उलथाने हलून घेऊ. असं तेल तयार आलं असं पांगून घेऊ. आधी तेल लावलं का म्हणजे असं हे दीड ना चिटकत नाही. आणि असं हे पहिले टाकून घेऊ. आणि असं ना जाड वाटण म्हणून असं उलथाण्याने असं हे करायचं म्हणजे समजा सारखं येत. आणि असं उलथायमुळे आपण थोडस कडीने असं तेल सोडलं का म्हणजे उलथत चांगलं. ठीक आहे, लालसर मस्त भाजलंय. आता हे खालून द्या असं चांगलं भाजून द्यायचं. सगळे असेच करून घ्यायचे. एखाद्याला असं शाबू आवडत नसला म्हणजे त्या भगरीचे आपले दिडे केलेला मस्त लागतात खायला. हे कुरकुरीत लागतात खायला, खायला छान होते आणि करायला सोपे. मस्त उलफेटत असे. मस्त असे चांगले लाल भाजले आपले आता दिडे. आता हे तसंच रंग येऊन द्यायचा लालसर भाजायचे चांगले मस्त. असं कांच्याने सोडून घेतो तिथं आपण खाली गेलं. असं हे असं उलथाने करतं म्हणजे कुठं जाड राहू नये म्हणून एक सारखं यासाठी. आपले दिडे करायचे झाले. आता आपण आता हे काढून घेऊ. आता आमच्या दिडेचा हिडू तुम्हाला कसा वाटला आमच्या हिडूला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचा हिडू कसा वाटला ना आम्हाला लिहून पाठा. असे करून पहा लय खायला भारी झालेत.